आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गोरगरीब निराधारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, माजी आमदार राजीव आवळे यांचा इशारा. निराधार लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याची वेळ आली आहे आणि या लढाईत मी अग्रभागी राहीन असा विश्वास माजी आमदार राजीव आवळे यांनी निराधारांना दिला. जागतिक महिला दिनानिमित्त हुपरीत प्रताप जाधव यूथ फाउंडेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीच्या वतीने आयोजित वयोवृद्ध गोरगरीब निराधार महिला मेळाव्यात राजीव आवळे बोलत होते. यावेळी त्यांनी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा दिला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हुपरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्री गाट या होत्या. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब खैरे यांनी निराधारांना न्याय मिळवून देण्यासाठी येत असलेल्या अडचणी सांगून सरकारच्या जाचक अटीवर तारेशी ओढले आणि सर्वांना मदत करण्याचे आवाहन केले. तर हुपरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी निराधार लोकांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी नगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देत नगरपालिका राबवत असलेल्या योजनांचा लाभ गोरगरीब निराधार लोकांना प्राधान्याने दिला जाईल असा विश्वास दिला. या मेळाव्याला उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, नगरसेवक रफिक मुल्ला, महिला व बालकल्याण सभापती अनिता मधाळे, स्थायी समिती सभापती सुप्रिया पालकर, नगरसेविका रेवती पाटील, ऋतुजा गोंधळी, शीतल कांबळे, सपना नलवडे, पत्रकार बाळासाहेब चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याचे नियोजन प्रताप जाधव यांनी केले होते. महानकर न्यूजसाठी हुपरीहून सुनील घुनके. या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एकत्र करून बाळासाहेबांनी आणि प्रतापरावने आम्हा सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे. आमच्याकडून काय अपेक्षा आहेत? आमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्हाला अडचणी तिथं मदत करा. आम्ही काम करायला सक्षम आहोत, परंतु जिथं प्रशासकीय असू दे शासकीय लेवलला काही अडचण आली तर तुमचं कर्तव्य ते पार पाडावं आणि तिथं त्यांना जी लागेल ती मदत करावं.